नमस्कार मित्रांनो, मी शरद छलार एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत करतो. कोंबडीचे पिल्लू तुम्ही व्हिडिओजमध्ये किंवा फोटोमध्ये बघितलंच असेल, पिल्लू जलमताना किंवा अंड्यातून बाहेर येताना पाहिलं नसेल. चला तर मग कोंबडीच्या पिल्लूचा जन्म तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. कोंबडीच्या पिल्लांचा जन्म साधारणतः असा असतो. कोंबडी अंडी घालण्यासाठी जागा निवडते आणि दररोज त्याच ठिकाणी अंडी घालते. मग अंड्यावर बसून ती तिचे पंख पसरून ही अंडी झाकून ठेवून अंड्यांना उष्मायन करते. अंड्यांवर साधारण 21 दिवस बसते. तिच्या शरीराच्या उबदारतेने पिल्लांना अंड्यातून बाहेर येण्यास मदत करते. साधारणतः 3 महिन्यांनी पिल्लाचे रूपांतर कोंबडीत होऊन अंडी घालण्यात सक्षम होते. नरला कोंबडा म्हणतात आणि मादीला कोंबडी म्हणतात. कोंबडी आणि कोंबडा म्हणजे ती नर आहे का मादी हे त्यांच्या डोक्यावरील तुऱ्यावरून ओळखली जाऊ शकते. कोंबडीचा जीवनकाळ साधारणपणे 5 वर्षाचा असतो, पण ती हा जीवनकाळ पूर्ण करत नाही. त्या अगोदरच मनुष्य प्राणी तिचा जीवनकाळ पूर्ण करून टाकतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की पूर्वी कोंबडा कोंबडी यांना अंडी किंवा मांस खाण्यासाठी पाळले जात नव्हते, तर त्यांच्यामध्ये झुंज लावण्यासाठी पाळले जात होते. हा खेळ खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. अशी अनेक पुरावे मिळतात की कोंबड्याची उत्पत्ती भारतामध्ये झालेली होती आणि त्यानंतर त्याला पूर्ण जगामध्ये नेले गेले. कोंबडीला 2 पंख असतात, पण ती हवेमध्ये जास्त वेळ उडू शकत नाही. मात्र ती 15 किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते. कोंबडीचे मुंडके तोडून जरी टाकले तरी कोंबडी मरण्याअगोदर 100 मीटर दूर जाऊ शकते. तुम्हाला खोटं वाटेल, या जगामध्ये एक असाही कोंबडा होता जो मुंडकं नसतानाही 8 महिने जिवंत होता. कोंबडी दिवसाला 1 अंडे देते. तिला 1 अंडे देण्यासाठी जवळजवळ 2 किलो अन्न खावं लागते आणि 1 अंडं उत्पादन करण्यासाठी तिला 26 तास लागतात. जगभरामध्ये प्रत्येक सेकंदाला सरासरी 1 लाख कोंबड्यांना फस्त केलं जातं. Thank you.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. कोंबडीच्या बाबतीत एक कोड कायम आहे, ते म्हणजे अंडा आधी की कोंबडी.